सत्र 6 विभाग क कविता पोर सवदा होतीस बासी मर्ढेकर यांची ही कविता आहे। बाळ सीताराम मर्ढेकर हे कवी कादंबरीकार आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत। मर्ढेकर यांचा नवकवितेचे प्रणेते दुसरे केशवसुत युग प्रवर्तक कवी म्हणून गौरव केला जातो। मर्ढेकरांचे शिशिरागम काही कविता आणखी काही कविता इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत। रात्रीचा दिवस पाणी तांबडी माती या कादंबऱ्यासह त्यांचे आर्ट अँड मॅन सौंदर्य आणि साहित्य वाङ्मयीन महात्मता इत्यादी साहित्याचे आणि सौंदर्यशास्त्राची मूलभूत चर्चा करणारे ग्रंथ प्रसिद्ध आहेत। मातृत्वाचा सन्मान प्रस्तुत कवितेत चित्रित झाला आहे। पोर सवदा होतीस काल परवा पावे तो होता पायातही वारा काल परवा पावे तो आज टपोरले पोट जैसे मोगरीची कळी पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी। पोर सवदा होतीस काल परवा पावे तो थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेई तो। प्रस्तुत कवितेमध्ये बासी मर्ढेकर यांनी मातृत्वाचा सन्मान करताना स्त्रीत्वालाही आणि तिच्या मातृशक्तीलाही वंदन केल्याचे आपणास दिसून येते। पोर सवदा होतीस काल परवा पावे तो होता पायातही वारा काल परवा पावे तो। या ठिकाणी कवीला असे म्हणायचे आहे की कालपर्यंत छोटीशी बागडणारी ही चिमुकली म्हणजे एक मुलगी जी कालपर्वापर्यंत अगदी छोटीशी होती आणि तिच्या पायातही वारा होता। पायात वारा असणे म्हणजे त्या मुलीचे बागडणे हसणे खेळणे या अर्थाने इथे पायातही वारा ही शब्दयोजना केलेली आहे। आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी। या ठिकाणी आपणाला स्त्रीत्वाची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून एका मुलीचे किशोरवयीन मुलीमध्ये किशोरवयीन मुलीचे तरुण मुलीमध्ये आणि तरुण मुलीचे मातृत्वाच्या जबाबदारीकडे झालेले मार्गक्रमण आपणास दिसून येते। पोर सवदा होतीस काल परवा पावे तो थांब उद्याचे माऊली तीर्थपायाचे घेतो। काल परवापर्यंत किशोरवयीन असलेली ही मुलगी आज मातृत्वाच्या जबाबदारीने आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करीत आहे। अशा वेळी तिला शुभेच्छा देऊन तिच्या मातृत्वाला इथे कवी वंदन करताना दिसून येतो। स्त्रीचे मातृत्व ही अतिशय मोलाची जबाबदारी आहे। कालपर्वापर्यंत हसत खेळत बागडणारी ही मुलगी मातृत्वाच्या भूमिकेत अतिशय जबाबदारीने आपले आचरण करताना दिसते। स्त्रीमध्ये हा असलेला मातृशक्तीचा परिचय कवीला झाला आणि तिच्या मातृत्व शक्तीसमोर कवी इथे नतमस्तक होताना दिसतात। धन्यवाद।